पुणे महापालिकेनं मेट्रोचा मार्ग स्वारगेटपासून पुढे वाढवत कात्रजपर्यंत केला. आता पिंपरी चिंचवडमध्येही महापालिका पुण्याप्रमाणेच मेट्रोचा मार्ग पिंपरीहून वाढवत निगडीपर्यंत वाढवणार का याची चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये मेट्रोची चाचणी सुरू होत असताना पुण्यात मात्र आत्ता कुठे कामाला सुरुवात झाली आहे. त्यातच पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडी ते कात्रज असावी अशी मागणी असताना प्रत्यक्षात ती पिंपरी ते स्वारगेट करण्यात आली. पण अखेर पुणेकरांच्या मागणी पुढे झुकत महापालिकेनं स्वखर्चानं मेट्रो कात्रजपर्यंत नेली. पिंपरीत तर अनेक संघटनांनी मेट्रोचा मार्ग निगडीपर्यंत असावा अशी मागणी केली होती. त्यासाठी आंदोलनं देखील केली. आता पुण्याप्रमाणेच मेट्रोचा मार्ग वाढवावा अशी मागणी वाढू लागली आहे. निगडीपासून मेट्रो सुरू झाली तर अतिशय उपयोग होईल सगळ्यांना. कारण निगडीमध्ये अनेक IT कंपन्या आहेत, पुढे तळवाडे वगैरे, तर ते सगळ्यांसाठी इट विल बी बेनिफिशियल फॉर ऑल. आम्ही महानगरपालिकेला एक प्रतिनिधी म्हणून मी विनंती करते की निगडीपासून मेट्रो सुरू व्हायला पाहिजे. जर मेट्रो निगडीपासून सुरू झाली तर कॉलेज स्टुडंटलाच नाही बाकी सर्वांना पण फायदा होईल. सो सर्वांनीच तसं हे करायला पाहिजे, बस प्रयत्न करायला पाहिजे. सर्वांसाठी उपयोगीच आहे मेट्रो. दुसरीकडे मार्ग वाढवायचा झाला तर महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा भूर्दंड बसणार आहे. त्यामुळे सत्ताधारी याबाबत स्पष्ट बोलायला तयार नाहीत. कात्रजपर्यंत त्यांनी पैसे दिले आणि त्यांच्यानंतर ते चालू आम्ही म्हणलं ते हिस्सा असेल आम्ही देऊ, नंतर ते रेल्वे करू. परंतु आमच्या इथं सुद्धा आम्ही अशी बैठक घेऊन आमच्या नेते असतील आपल्या इथलं पदाधिकारी असं कोण यांची बैठक करून जे काय खर्च कसा देता येईल आम्हाला त्याच्या माध्यम विचार करून आम्ही तो पण देण्याची तयारी करू. पिंपरी चिंचवड महानगरपालिका खरं तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असं बिरुद मिरवते. मुळात त्यामुळे तरी त्यांनी मेट्रो निगडीपर्यंत आणावी ही मागणी तशी रास्तच आहे. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.